नमस्कार मित्रांनो स्पेशल झिकीमध्ये सर्वांचं स्वागत सर्वा आप आज आपण सतरा आणि अठरा जूनमध्ये सर्व चालू वाढामुळे बघूयात तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे सरावाचे प्रश्न बघतो आहे आज देखील सरावामध्ये एकूण पंधरा प्रश्न आहेत बघूयात आपण पहिल्यांदा मी हे सर्व प्रश्न वाचून दाखवतो जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होणारे भारतातील दुसरे शहर कोणते आहे दुसरे शहर जे की जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होणार आहे भारतामध्ये फळांच्या उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे भारताची आरोग्य राजधानी कोणती आहे हेल्थ कॅपिटल ऑफ इंडिया ऑनलाईन कचरा व्यवस्थापन मंच सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे शबरीमाला मंदिर हे केरळमधील कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्हा कोणता आहे त्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए आयचे सध्या अध्यक्ष कोण आहेत ओपेकचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे मांगा चक्रीवादळ नुकतेच कोणत्या देशात आलेले होते मांगा चक्रीवादळ ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाको आहे ते सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत भारताचे सध्या महान्यायवादी कोण आहेत महान्यायवादी त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओमध्ये भारताचे राजदूत कोण आहेत इव्हनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण आहेत यांची नवीन नियुक्ती करण्यात आले आहे चंद्रभागा बीच कोणत्या राज्यात आहे चंद्रभागा बीच त्यानंतर नागाल हो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असे आपले सरावाचे पंधरा प्रश्न आहेत या व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईन चला तर मग सुरू करेल आजच्या आपल्या चाल होडामोडी प्रश्नाला आदिवासी वसतिग्रहांसाठी आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे या राज्यातील राज्याला आदिवासीसाठी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आय एस ओ प्रमाणपत्र आणि हे राज्य आहे ओडिसा पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे ओडिसा आणि भारताचे केंद्रीय आदिवासी मंत्री कोण आहेत अर्जुन मुंडा अर्जुन मुंडा भारताचे केंद्रीय आदिवासी मंत्री आहेत आणि ते भारतीय तिरंजाती संघाचे अध्यक्ष देखील आहेत ओडिसामध्ये ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर ओडिशा सध्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेशीलाल आणि ओडिशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये हॉकी वर्ल्ड कप होणार आहे ब भुवनेश्वर आणि किला या ठिकाणी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जागतिक खाद्य पुरस्कार दोन हजार वीस कोणाला मिळालेला आहे जागतिक खाद्य पुरस्कार हे मिळालेलं आहे अमेरिकेचे मूळ भारतीय वंशाचे मृदाशास्त्रज्ञ हे आहेत रतनलाल रतनलाल यांना मिळालं आहे जागतिक खाद्य पुरस्कार वर्ल्ड फूड प्राईज खूप महत्त्वाचा आहे जागतिक जो दो, जे दोन संघटना आहेत अन्न या क्षेत्रा संबंधित एफ ए फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्ग ऑर्गनायझेशन आणि डब्ल्यू एफ पी वर्ल्ड फूड प्रोग्राम या दोन्हीचं देखील मुख्यालय हे इटलीची राजधानी रोम या ठिकाणी आहे भारतीय मध्य रेल्वेने स्क्रीनिंग करण्यासाठी बनवलेलं रोबोटचे नाव काय आहे हे रोबोट याचं नाव आहे कॅप्टन अर्जुन कॅप्टन अर्जुन आणि हे म म भारतीय मध्य रेल्वेने बनवलेलं आहे भारतीय मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आहे कुठं तर सी एस एम टी ज्याला आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहे भारतीय मध्य रेल्वे मुंबईमध्ये दोन रेल्वे विभागाचं मुख्यालय आहे एक आहे पश्चिम विभा पश्चिम रेल्वे जे की चर्चगेट या ठिकाणी आहे आणि मध्य रेल्वे याचं मुख्यालय शा, शा, आहे स सी एस एम टी आणि कॅप्टन अर्जुन याचं लॉन फ्रॉम देखील आहे अर्जुनचं ऑलवेज ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल अँड जस्ट यूज टू बी नाईस अर्जुन ऑलवेज बी रिस्पॉन्सिबल अँड जस्ट यूज टू बी नाईस तर याचं नाव आहे अर्जुन हे आहे अर्जुन आलेल्या जे प्रवास आहे त्यांचं स्क्रीनिंग याद्वारे केलं जातं ओडिशातील डॅशॅश नदीत पाचशे वर्ष जुने प्राचीन मंदिर मिळालेलं आहे ओडिसामध्ये या नदीमध्ये मिळालं आहे आणि ही नदी आहे महानदी पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे महानदी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज तर्फे एक प्रोजेक्ट होतं त्यातर्फे हे शोधण्यात आलेलं आहे प्राचीन मंदिर ओडिसामध्ये मिळालेलं आहे जैवविविधतेच्या प्रसारासाठी मोनॅको फाउंडेशन दोन हजार पुरस्कार दोन हजार वीसमध्ये या भारतीय संस्थेला मिळालं आहे एक एन जी ओ संस्था आहे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन एन जी ओ आपण म्हणतो एक संस्था आहे जैवविविधतेच्या प्रसारासाठी याला मोनॅको फाउंडेशन पुरस्कार मिळालेला आहे आणि ही हैदराबाद या ठिकाणी असलेली संस्था म्हणजेच डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी डी सी ओके डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी हिला मिळालेलं आहे मोनेको फाउंडेशन पुरस्कार जी हैदराबाद या ठिकाणी है. आहे आणि आगरकर संशोधन संस्था ही पुण्यामध्ये आहे ओके हे okay. पण लक्षात ठेवा जागतिक प्रतिस्प स्पर्धात्मक निर्देशांक दोन हजार वीसमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो वर्ल्ड कॉम्पिटेटिवनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक आहे त्रेचाळीस पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे गेल्या वर्षी देखील याचा क्रमांक भारतामध्ये भारताचा जगामध्ये क्रमांक त्रेचाळीस होता आणि यावर्षी देखील त्रेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर पहिल्या क्रमांकावरती या जागतिक स्पर्धे प्रतिस्पर्धा निर्देशांकामध्ये कोणता देश आहे तर सिंगापूर नुकतेच ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये संस्थापक सदस्य म्हणून या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे जी पी ए आय ज्याला आपण म्हणतो आणि ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये समावेश संस्थापक सदस्य म्हणून होणारं नुकतेच भारताला समावेश करण्यात आलेला आहे भारत यामध्ये यू एस यू के त्यानंतर जपान युरोपियन युनियन असे जे ब्लड आर्थिक समृद्धचे दे देशाये, ते जे देश आहेत त्या देशांचा समावेश यामध्ये होतो नुकतेच माधवराव पाटील यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी चे संबंधित होते हे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे होते नाशिकचे होते आणि नाशिकमधून लोकसभेवर ते खासदार होते पर्याय क्रमांक एक याचं बरोबर होतं आहे राजकारण ओके okay. राजकारण तुम्ही एक बँकेचं नाव ऐकलं असेल जनलक्ष्मी सहकारी बँक ओके okay. जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक होते ओके okay. लक्षात ठेवा जनलक्ष्मी सहकारी बँक याचे हे संस्थापक होते माधवराव पाटील महाराष्ट्राचे होते नाशिकमधून नुकतेच अमेरिकेच्या सैन्य अकॅडमीमध्ये पदवी प्राप्त करणारी पहिली सिख महिला कोण ठरली आहे अमेरिकेच्या सैन्य अकॅडमीमध्ये ही महिला आहे अनमोल नारंग पर्याय क्रमांक एक याच्याबरोबर उत्तर आहे अनमोल नारंग हे आहेत अनमोल नारंग या न्युक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आहे कोणत्या पेमेंट बँकेने एम एस एम ई मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस ज्याला आपण एम एसई म्हणतो त्याचे मंत्री आहेत नितीन गडकरी एम एस एम ईसाठी सुरक्षा वेतन खाता सुरू केला आहे कोणत्या पेमेंट बँकेने ही पेमेंट बँक आहे एअरटेल पेमेंट बँक पर्याय क्रमांक एक दोन याचं बरोबर त्यानंतर शेवटी आपण सर्व प्रश्नाचे उत्तरे पटापट बघून घेऊयात जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होणारे भारतातील दुसरे शहर आहे जयपूर जयपूर ज्याला आपण पिंक सिटी भारताची पॅरिस आणि राजस्थानची राजधानी ओके जयपूर पहिले शहर कोणते पहिलं शहर आहे अहमदाबाद ओके पहिले शहर पण लक्षात ठेवा दुसरं आहे जयपूर फळांच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आंध्र प्रदेश ओके आंध्र प्रदेश फळांच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आणि भाजपालाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे पश्चिम बंगाल हेल्थ कॅपिटल ऑफ इंडिया भारताची आरोग्य राजधानी आहे चेन्नई ओके चेन्नई जी तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई ज्याला ऑटो हब ऑफ इंडिया असे देखील म्हणतात ऑनलाईन कचरा व्यवस्थापन मंच सुरू करणारे पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश ओके आंध्र प्रदेश शबरीमाला मंदिर हे केरळमधील पथनम थिट्टा या जिल्ह्यामध्ये आहे पथनम थिट्टा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत सुखबीर सिंग संधू सुखबीर सिंग संधू ओपेकचे मुख्यालय ओपेकचे मुख्यालय हे ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी आहे ओके ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना त्यानंतर मांगा चक्रीवादळाला आलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावरती आणि मांगा हे नाव दिलेलं आहे इंडोनेशियाने इंडोनेशिया भारताच्या पूर्व किनाऱ्यापट्टीपटू पट्टीवरती आम्फान आलं होतं ओके आम्फान आणि आम्फान हे नाव दिलं होतं थायलंड देशाने आणि नुकतेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर देखील एक वादळ लिहून गेलेलं आहे निसर्ग आणि निसर्ग नाव दिलेलं आहे बांगलादेशने त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळणार आहे पहिले भारतीय व्यक्ती आहेत अभिनव बेंद्रा ओके अभिनव बेंद्रा जे की दोन हजार आठमध्ये जी बीजिंग ऑलिम्पिक होतं त्याच्यामध्ये यांनी वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलं आहे सुवर्णपदक विचारलं वैयक्तिकरित्या कोणतंही पदक नाही ओके ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या पहिलं पदक म्हटलं की खाशाबा जाधव आहे ओके खाशाबा जाधव हो। कुस्तीमध्ये हेल्सिम की ऑलिम्पिक जे एकोणीसशे बावन्नमध्ये झालेलं होतं त्यामध्ये कांस्य पदक मिळालं होतं परंतु गोल्ड विचारलं ओके गोल्ड आहेत अभिनव इंद्रा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं नाव आहे रिपब्लिकन पक्ष ओके रिपब्लिकन पक्ष आणि ज्याचं चिन्ह आहे हत्ती आणि अमेरिकेमध्ये दोन पक्ष आहेत एक आहे डेमोक्रॅटिक पक्ष एक आहे रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ते बराक ओबामा वगैरे होते डो यंदा म्हणजे यंदा निवडणुका होतील अमेरिकेमध्ये त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे आरपी रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवतील आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून कोण आहेत निवडणूक लढवणार म्हणजे यांच्या विरोधात हे आहेत जो बिडेन जो बिडेन त्यानंतर भारताचे सध्या महान्यायवादी आहेत के के वेणुगोपाल के के वेणुगोपाल यांचा कार्यकाळ हे एक वर्षाने वाढवण्यात आलेला आहे डब्ल्यू टी ओमध्ये भारताचे राजदूत आहेत ब्रिजेंद्र नवनीत ब्रिजेंद्र नवनीत इव्हनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत टी एस तिरुमूर्ती टी एस तिरुमूर्ती पूर्वी होते सय्यद अकबरुद्दीन आता आहेत टी एस तिरुमूर्ती चंद्रभागा बीच हे आहे ओडिसामध्ये ओडिसामध्ये आहे आणि याला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि हा आड आशियातील पहिलं बीच आहे ज्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे चंद्रभागा बीच नागारहुर राष्ट्रीय उद्यान हे आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये नागारहोले त्यानंतर बांदेपूर बनारघाटा औंशी कुद्रेमुख असे पाच राष्ट्रीय उद्यान या कर्नाटकमध्ये आहेत असे आपले सर्व सर्व प्रश्नांचे उत्तर होते चला थांब पुढे भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार पात्रा स्पेशल जे मराठी या नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा इथेच थांबतो धन्यवाद